कनी काल चालता चालता मला संगी म्हणली शेवंती तुझी काय लावली पडपड सात आठ दिवसापासून का लोकांना शिकवत फिरत ही लोकांना काय माहिती नाही का लोक येडे झाले असं वाटतं तुला मी तिला म्हणलं अगं संगे आपण काय ठरवलं मोठी मोठी माणसं जे सांगता ना त्यांचं मनावर घ्यायचं त्यांनी काय सांगितलं ते असं म्हणले का ते तुम्हाला करुणाबरोबर जगायला शिकावं लागन गड्या कारण त्याच्यावरची लसन काय ते औषध कधी सापडतं ते काही कोणाला माहिती नाही म्हणले अजून त्यामुळे तुम्ही ना करुणाबरोबर जगायला शिका असं त्यांनी शिकवलं मग आपलं ठरलंय का नाही आपलं त्यांचं ऐकायचं आता मला सांग आपण घराबाहेर पडताना हात धुतो संध्याकाळी परत जातो तेव्हा हात धुतो पाय धुतो तोंडाचं फडकं काढत नाही आता पाय आपण दोघी बोलत चाल आपण काढलं का फडक दम तर आपल्याला बी लागतो घाम तर आपल्याला बी येतो पण आपण काढतो का फडक मग आता आपण पाळतो त्याचा फायदा झाला नाही आपल्याला इतके दिवसापासून जातो आणि घरी येतो आपण आपल्याला वाटते का करोनाची भीती आपल्याला वाटतं का बा आपण घराबाहेर पडलो तर आपल्याला करुणा होईल कारण आपण काळजी घेतो मग आपल्याला जुगून पडला तो लोकांना सांगावा असं वाटलं तर काही चूक आहे का सांग बरं सांगे म्हणून म्हणलं का सांगू जरा लोकांना का बा आम्ही सांगतो आम्हाला फरक पडला तुम्हाला बी फरक पडीन तुम्ही बी निर्बंध पाळा आणि ते थोडं करुणाबरोबर जगायला शिका म्हणजे कणी का कामकाज चांगलं चालू होईल आणि काहीच प्रॉब्लेम येणार नाही काय मंडळी पटतंय का आता कनी मला ना कामं वाढली त्यामुळे तुमच्याबरोबर बोलायला काही मला वेळ मिळणार नाही तेव्हा आपला रामराम घ्या आणि थोडी काळजी घ्या बरं का